उद्घाटन कार्यक्रम के जिला अध्यक्ष मंडलावरी जिला परिषद अध्यक्ष संजना कावर कार्यक्रम के सभापति मनोज आवरारे उपनगराध्यक्ष बंडू हल्ले मुख्याधिकारी अरुण कावरे वाईडब्ल्यू चे अध्यक्ष तेजस धाडेगावकर रोटरी क्लब के अध्यक्ष डॉक्टर विद्यावर कांसेले भोसले महिला बाल कल्याण सभापति उदिती जाधव पंचायत समिति सदस्य मनीषा रेड्डी या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकणचा आवाज दिल्ली या व्यक्तीने विनंत केला असे सांगून कडप्पा माझे खासदार नरेश राणे या ठिकाणी त्यांचा आगमन झालं आहे. बचत गटाच्या महिला भगिनी यांनी बनवलेल्या विविध वस्तू दिवाळी फराळ आणि त्याचबरोबर कणकवली तालुक्यातील कुंभार मंडळाने बनवलेल्या या ठिकाणी प्रदर्शन आमच्या कुंभार बांधवांनी बनवलेल्या या वस्तू आहेत आणि त्या वस्तू अलीकडच्या काळामध्ये दुर्लक्षित होत होत्या. त्या पुन्हा एकदा जगासमोर याव्यात आणि त्याचं महत्व लोकांना समजावं यासाठी नगरपंचायत कणकवली पुरस्कृत आणि युथ वेलफेअर असोसिएशन आयोजित या पदकाचं आयोजन करण्यात आलं. खरं तर कणकवलीचे गटाध्यक्ष सभेत नरवडे यांना मी विनंती करतो की या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचं नगरपंचायतीच्या वतीने स्वागत करावं. नगराध्यक्ष सभेत नरवडे यांना विनंती आहे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचं या कार्यक्रमात स्वागत करावं. कणकवली नगरपंचायत आणि युथ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, युथ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजस हरिगावकर यांनी माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचं या कार्यक्रमात स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांचं देखील या ठिकाणी स्वागत कणकवली नगरपंचायत आणि युथ वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून. याचबरोबर कणकवलीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत. कणकवलीचे सभापती मनोज रावराणे यांचंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मी करतो. खरं म्हणजे कुंभार बांधवांनी बनवलेली एक वस्तू डॉक्टर निलेश राणे यांना भेट देऊन कुंभार बांधवांच्या समस्या पुढच्या काळात दिल्लीमध्ये मांडाव्या अशी विनंती कणकवलीचे नगराध्यक्ष या माध्यमातून करतायत असं मला वाटतं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, कणकवलीचे सभापती मनोज रावराणे, कणकवलीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हल्ले या सगळ्यांचं स्वागत. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर कायसेटे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. युथ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टर निलेश राणे यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी संस्थेचे अध्यक्ष तेजस खाडेगावकर यांना करतो. संस्थेच्या माध्यमातून औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धनाचा उपक्रम सातत्याने घेतला जातो.
कोकणात जंगलतोड होत असताना औषधी वनस्पतींचं लागवड समोर झाले हा एक उद्देश आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी तेजस घाडेगावकर यांनी औषधी वनस्पती देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत याबरोबर कणकवलीचे सभापती मनोज गावडे यांचंही या ठिकाणी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कणकवलीचे मुख्याधिकारी तावडे यांचंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती तेजस घाडेगावकर यांना करतो. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर विद्या ऐशिबे यांचंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती तेजस घाडेगावकर यांना करतो. औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन व्हावं हा एक उद्देश आहे. मी डॉक्टर निलेश साने यांना विनंती करतो की या ठिकाणी कुंभार बांधव वस्तू कशा बनवतात त्याचा एक लाईव्ह डेमो आणि आणि युथ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. मातीच्या वस्तू किती वेळी असतं तर आकार किती वेळी आणि कुंभार बांधव ते कसं पार पाडतात यासाठी प्रत्यक्षी या ठिकाणी आवडून आयोजित केलेला आहे. ते पाहू कुंभार कला ही या जिल्ह्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण